नमस्कार मंडळी, मनीषत किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार। आजच्या रेसिपी मध्ये आज आपण बघणार आहोत कांद्याची पात घालून पिठलं कसं बनवलं जातं आणि हे पिठलं भातासोबत खूप छान लागतं, तुम्ही नक्की ट्राय करा। चला आता रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी एक कढई घ्यायची आहे, ती गॅसवर ठेवून त्यामध्ये दोन पळी तेल घालायचं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये जिरं घालायचं आहे। जिरं चांगलं तेलामध्ये तळतळ झालं तर त्यामध्ये दोन मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला परतून झाल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा घालायचा आहे। तो देखील चांगला परतून घ्यायचा आहे 2-3 मिनिटं। आता त्यामध्ये बारीक चिरलेली कांद्याची पात घालायची आहे। जर तुमच्याकडे कांद्याची पात नसेल तर तुम्ही मेथीची भाजी, शेपूची भाजी किंवा कोथमीर देखील वापरू शकता कांद्याच्या पात्याच्या जागी। आता त्यामध्ये हळद घालायची आहे आणि परतून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये 4 टेबलस्पून बेसन घालायचं आहे, बेसन पीठ। जर तुम्हाला घट्ट बेसन बनवायचं असेल तर तुम्ही 1 वाटी घालू शकता। मी पातळ बनवत आहे म्हणून 4 टेबलस्पून बेसन वापरलं आहे। बेसन घातल्यानंतर एकदा परतून घ्यायचं आहे। चार टेबलस्पून बेसनसाठी मी 3 ग्लास पाणी घातलं आहे। जर तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही 1 ग्लास देखील घालू शकता। एकदा मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर। मग त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर एकदा मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे। पाच मिनिटांनंतर बघू शकता छान उकळी आलेली आहे। एकदा झाकण काढून घ्यायचं आहे। मिक्स करायचं आहे आणि मग त्यावर बारीक चिरलेली कोथमीर घालायची आहे। अशा प्रकारे कांद्याच्या पातीमधलं पिठलं तयार झालं आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। ही रेसिपी नक्की तुम्ही देखील ट्राय करा आणि तुमची कशी झाली आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। बाय, थँक्यू।